नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपल्याला ॲडव्हान्स अकाउंटचा जो आपण नवीन चॅप्टर चालू केलेला आहे त्याचा पहिला क्वेश्चन पाहायचा आहे। आपल्याला आपण जो चॅप्टर चालू केला आहे त्याचं जे पहिलं पॅकेज अकाउंटिंग कशा पद्धतीनं करायचं त्याचा प्रोफॉर्मा पाहिला, आता डायरेक्टली त्याचं ॲप्लिकेशन किंवा फर्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीनं करायचं आहे तो पाहायचा आहे आता या ठिकाणी। चला तर क्वेश्चन बघा, स्क्रीन समोर आहे तुमच्या, बघा। द इंडियन ऑइल लिमिटेड सेल ऑइल इन बॅरल ॲड चार्ज रुपीज 500 ईच, कस्टमर रिटर्निंग विद इन अ मंथ आर क्रेडिटेड विथ 450 रुपीज। म्हणजे इंडियन ऑइल जे आहे ते बॅरलमध्ये त्यांनी ऑइल विकतात आणि एका बॅरलची एका ड्रमची किंमत सांगितली त्यांनी 500 रुपये, आणि ते ड्रम जर एका महिन्याच्या आत रिटर्न केलं, तेल मधातलं काढून घेऊन ऑइल मधातलं काढून घेऊन जर ड्रम परत पाठवलं तर ती कंपनी त्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये 450 रुपये परत करत असते। म्हणजे 500 रुपये अगोदर घेते आणि 450 रुपये परत रिटर्न करत असते। सो या ठिकाणी 50 रुपये का आहे रेंटल चार्जेस आहे। कसं कॅल्क्युलेट करायचं रेंटल चार्जेस पर बॅलर, 500 रुपये तुमची मूळ किंमत वजा रिटर्न केलेली किंमत 450, रेंट पर बॅलर येऊन जाईल 50 रुपये। किती आलं 50 रुपीज, काय अवघड नाही, 500 वजा 450। नेक्स्ट द फॉलोइंग डिटेल्स, हे डिटेल दिलेली आहे, बॅरल परचेस्ड रुपीज 300 ईच 2500, बॅरल परचेस केलं, परचेस केलेलं कुठं टाकायचं, परचेस केलेलं आपण स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं। ओके, बॅरल सेंट आउट टू कस्टमर, कस्टमरला बॅरल पाठवलं, कस्टमर अकाउंटच्या म्हणजे डेटार्स अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं। त्याच्यानंतर आहे बॅरल रिटर्न बाय कस्टमर 1250, बॅरल कस्टमरनं रिटर्न केलं, सेंट केलं तर आपण पाठवतो डेबिट साईडला, रिटर्न केलं तर कधी कुठं पाठवावं लागेल क्रेडिट साईडला। नेक्स्ट बॅरल विथ कंपनी, कंपनीकडं असणारा स्टॉक 1750 स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि बॅरल विथ द कस्टमर आणि कस्टमरकडं असणारा क्लोजिंग स्टॉक हे 200 रुपये आहे, 200 बॅरल आहे। ओके, तर आपण काय शिकलो अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये किंवा थेरॉटिकल पार्टमध्ये, तर बॅरल स्टॉक हे जे अकाउंट आहे यामध्ये रेकॉर्डिंग कोणत्या प्राईसनं करायची, तर टोटली या ठिकाणी प्राईस आपण जी रेकॉर्डिंग करणार आहोत ओनली वन, कोणत्या प्राईसनं, तर कॉस्ट प्राईसनं करणार आहोत। कोणत्या प्राईसनं करणार आहोत, कॉस्ट प्राईसनं रेकॉर्डिंग करणार आहोत, बाकीकडे सेलिंग प्राईस असेल। ठीक आहे, चला मग बेटा कॉस्ट प्राईस क्वेश्चनमध्ये कुठं सांगितले का, हे बघा, सेलिंग प्राईस सांगितलं, बॅरल सेल किंवा बॅरलची 500 रुपये सांगितलं, विकत किती रुपयाला, 500 रुपयाला। त्याच्यानंतर 450 रुपये आपण रिटर्न करत असतो। ओके, तर कॅल्क्युलेट करूया अगोदर कॉस्ट प्राईस, त्याच्यानंतर सेलिंग प्राईस। क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहे 300 रुपये इच बॅरल परचेस्ड ॲट रुपीज 300, हे 300 रुपये जे आहेत ते 300 दुसरं तिसरं काय नाही तर इट इज अ कॉस्ट प्राईस। काय आहे कॉस्ट प्राईस। सेलिंग प्राईस कशी डिटरमाइन करायची बेटा, तर लक्षात ठेवा सेलिंग प्राईस कशी कॅल्क्युलेट करायची, तर सेलिंग प्राईस इक्वल टू जे आपण बॅरल पाठवलेलं आहे किंमत, मूळ किंमत सेलिंग प्राईस वजा रेंट 450 आपण मायनस केल्यानंतर, बरं आपण काढूया 450 रेंट ते वजा करा, म्हणजे आपण कस्टमरला रिटर्न करणार आहोत, रेंट येऊन जाईल 50 रुपये। किती आलं रेंट, 50 रुपये, हे आलेलं रेंट ह्या सेलिंग प्राईसमधून मायनस करा, 500 वजा रेंट येऊन जाईल 450 रुपये सेल व्हॅल्यू पर बॅरल, पर बॅरल किती आले 450। काय केलं बेटा आपण सेल प्राईस काढण्यासाठी, क्वेश्चनमध्ये जे सांगितलेली 500 रुपये ॲज इट इज घेतली, त्याच्यामधून रिटर्न केलेली 450 मायनस केले, 50 रुपये पर बॅलर येतं रेंट, याला काय म्हणायचं हे आहे रेंट, आणि रेंट मायनस करा सेलिंग प्राईस वजा रेंट, मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येते सेल व्हॅल्यू म्हणायचं आहे त्याला। ठीक आहे, चला क्वेश्चन पहिलं, बॅरल परचेस्ड रुपीज ॲट रुपीज 300 2500, कुठं लिहायचं हे,
तर बॅरल स्टॉक अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅरल परचेस किंवा टू परचेस म्हणा, फक्त टू परचेस किती किती नंबर्समध्ये 2000 बॅरल परचेस केले, त्याचा रेट किती 300 रुपये, 2000 गुणाकारा 300 करा 7,50,000, 7,50,000 येऊन जाईल. ओके चला नेक्स्ट पुढं कोणता आयटम आहे पुढं बघा. बॅरल सेंट आउट टू कस्टमर 2000, बॅरल सेंट केले पाठवले कस्टमरला, पण इथं रेट सांगितला का? रेट नाही सांगितला. बॅरल स्टॉक सोडलं तर बाकी सगळीकडे कोणती प्राईस घ्यायचं? सेल प्राईस घ्यायचं. ओके कस्टमरला पाठवले आपण बॅरल, सेंट आउट टू कस्टमर, कस्टमर म्हणजे कोण? डेटर. डेटरच्या डेबिटला ठेवले हा टू बॅरल सेंट किती पाठवले बॅरल कस्टमरला 2000 बॅरल पाठवले. एका बॅरलची किंमत किती आहे आपल्याला सेलिंग प्राईसने रेकॉर्ड करायची, इथं किती सेल प्राईस घ्यायची, सेल व्हॅल्यू घ्यायची. इथं सेल प्राईस किती आहे आताच वर्किंग नोटमध्ये काढलेली सेल व्हॅल्यू 450, तर घ्या इथं 450, 450 2000 गुणाकारामध्ये 450 करा येऊन जाईल 9,00,000. ओके चला नेक्स्ट पुढं काय. बॅरल रिटर्न बाय कस्टमर 1250, रिटर्न केलं आपण सेंट केलं तर डेबिटला लिहितो, रिटर्न कुठं केलं तर कुठे लिहावं लागेल? क्रेडिट साईडला. बाय बॅरल रिटर्न किती रिटर्न केलं आहे त्यांनी बॅरल 1250 रुपये, 1250 बॉक्सेस. मग याची प्राईस कोणती घ्यायची? सेल प्राईस किती आहे 450 रुपये. 1250 गुणाकारा 450, 5,62,500, 5,62,500. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं काय आहे? बॅरल सेंट केलं, पुढं आहे बॅरल विथ कंपनी 1750, म्हणजे काय आहे हा क्लोजिंग स्टॉक आहे 31/12 हा कंपनीकडे असणारा क्लोजिंग स्टॉक, हा कस्टमरकडे असणारा क्लोजिंग स्टॉक. बॅरल विथ कंपनी कंपनीकडे असणारा क्लोजिंग स्टॉक स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला, बॅरल विथ कस्टमर कस्टमरकडे असणारा क्लोजिंग स्टॉक हा कस्टमरच्या क्रेडिट साईडला. अगोदर लिहा पहिला बाय बॅरल विथ कंपनी किंवा क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणून सगळ्यात खाली लिहूया आपण बाय क्लोजिंग बॅलन्स विथ कंपनी बॅरल विथ कंपनी, कंपनीसोबत किती आहे इन हँड 1750 बॅरल, त्याची किंमत 300. ओके 1700 गुणाकारामध्ये 300, 5,25,000 येऊन जाईल. नेक्स्ट पुढं काय आहे? कस्टमरकडे असणारा क्लोजिंग स्टॉक, कस्टमरकडे असणारा क्लोजिंग स्टॉक याचे दोन इफेक्ट होतात आपण पाहिलेलं आहे थेरीमध्ये, कस्टमरच्या क्रेडिटला आणि शेवटी ते बॅरल कंपनीचे आहेत म्हणून कंपनीच्या क्रेडिटला स्टॉकच्या. लिहा क्रेडिट साईडला कस्टमरच्या बाय क्लोजिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स किती आहे 1200, किती क्लोजिंग बॅलन्स सांगितले त्यांनी 200 बॅलर सांगितले, 200 बॅलर प्राईस 450च, 200 गुणाकारात 450 90,000. आणि याचा सेकंड इफेक्ट हा झाला फर्स्ट इफेक्ट बेटा, सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्समध्ये विथ बॅरल विथ कुणासोबत? कस्टमर. 200 बॅरल 300 रुपये ना, कारण इथं 300 का घेतलं सर, इथं 450 आणि इथं 300, इथं कोणती प्राईस घ्यायची आहे? इथं घ्यायचे कॉस्ट प्राईस. 200 गुणाकारा 300 करा 3×2=60,000. ओके चला नेक्स्ट पुढं काय सांगितले? अरे संपलं 200 म्हणल्यावर शोज द नेसेसरी अकाउंट, बघा किती सोपा आहे, संपला प्रॉब्लेम. काय अवघड वाटलं तुम्हाला? काहीही नाही. आता काय करायचं? क्लोजिंग करायचं, डायरेक्टली क्लोज करूया बॅलन्सेस आपण. सगळ्यात अगोदर डेटास क्लोज करूया, हे घ्या क्लोजिंग
डेटास क्लोज करायचं, डेबिट साइड क्लोज करा एनओएस कॉलम ची, एनओएस म्हणजे नंबर्स 2000, इकडे किती आहे बाबा सर इकडे तर 1250 आणि हे 200 कमी यायला लागले, इथं किती कमी आले 2000 येण्यासाठी बघा वर कॅल्क्युलेट करून, 2000 येण्यासाठी हे 1200 आणि हे 200 किती होतात 1450, सर कमी पडले, किती कमी पडले 550, लिहा म्हणा ना मग 550 कमी पडले, याला म्हणायचं बाय रिटेन्ड, बॅरल बॅरल त्यांनी परत केले नाहीत, कस्टमरने स्वतःकडेच रिटेन करून ठेवलं, आणि कस्टमरनं जर स्वतःकडे रिटेन करून ठेवलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेल ट्रीट केलं म्हणत असतो, सेल म्हणत असतो, बाय बॅरल रिटेन म्हणा, आणि आपल्याला समजण्यासाठी काय आहे सेल आहे, ओके किती रुपये 450 रुपये, आणि 550 गुणाकारा 450 करा 247,500 येतं, 247,500। याचा दुसरा इफेक्ट सर हे सेल आहे, सेल कुठं टाकायचं लगेच, सेल टाकून द्यायचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सेल कुठं असतं ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट बाजूला असतं, ॲज इट इज घ्या, बाय डेटर्सचं नाव नाव द्या फक्त, मेमोरंडम डेटर्स अकाउंट किती 550 450 ॲज इट इज आणि 247,500, काय केलं का नवीन आपण काही नाही, ओके चला नेक्स्ट पुढं आता काय करायचं स्टॉक अकाउंट क्लोज करायचं, डेबिट साइड क्लोज करा, डेबिट साइड किती आली परचेस बॅरल आपण केली होते 2500 सॉरी इथं 2500 आहे बेटा 2500 केले होते, 2500 गुणाकाराच तिने 25 × 75 बरोबर लिहिलं मी, किती आली डेबिट साइड 2500, ओके इकडं पण किती यायला पाहिजे 2500 यायला पाहिजे, पण आली किती 1750 आणि 200 1900, किती आल्या 1900 आली, 1950 म्हणजे किती कमी पडले इथं सुद्धा 550च क्वांटिटी कमी पडतात, ओके लहान याला याला म्हणायचं बाय, हे जे आपण सेल केले आहेत ना 550 हे इथले सेल केले आहेत ते सेल करण्यासाठी आलेला खर्च म्हणा याला थोडक्यामध्ये, बाय ट्रेडिंग अकाउंट म्हणा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून देऊ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणून, कॉस्ट ऑफ सेल 550 गुणाकारामध्ये इथं कोणती प्राईस घ्यायची 300, 550 गुणाकारात 300 करा 1,65,000 1,65,000 ॲज इट इज, इथं क्रेडिटला आहे इकडे येताना डेबिटला टाकून द्या कारण कॉस्ट ऑफ सेल आहे, कॉस्ट ऑफ सेल कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस कुठं लिहावा लागतो डेबिट साईडला लिहा, टू बॅरल स्टॉक अकाउंट ब्रॅकेटमध्ये एक्सपेंडिचर किती आहेत बेटा 550 रेट 300 आणि 1,65,000 झालं का तुमचं झालं म्हणून क्लोज करून टाका, हे क्लोज झालं आपलं डेटर्स क्लोज झालं, बॅरल स्टॉक क्लोज झालं, आता काय क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, बॅरल ट्रेडिंग अकाउंट इथं क्लोज करत असताना एक काळजी घ्या आपल्याला रेंटल चार्जेस दाखवायचे आहेत बेटा, रेंटल चार्जेस आपण दाखवले नाहीत, रेंटल चार्जेस आपण अगोदर चार्ज करूया, रेंटल चार्जेस म्हणजे आपलं इन्कम आहे, इन्कम कुठं लिहायचं क्रेडिट साईडला, ओके क्रेडिटला लिहायचं, मग रेंट कशावरती चार्ज करायचं तर सगळ्यात शेवटी रेंट इज इक्वल टू नंबर ऑफ बॉक्सेस किंवा बॅरल सेंट मल्टीप्लाय बाय रेंट पर बॅरल, नंबर ऑफ बॉक्सेस किती पाठवले आहेत क्वेश्चनमध्ये सांगितले बघा का सेंट आउट बॉक्सेस 2000 आणि रेंट पर बॅलर आपण कॅल्क्युलेट केले सुरुवातीला 550 रुपये होती सेलिंग प्राईस 450 आपण रिटर्न करायचो किती आलं होतं रेंट 50 रुपये पर बॅरल आलं होतं ठीक आहे 2000 मल्टीप्लाय बाय 50 करा
2000 मल्टीप्लाय बाय जर 50 केलं तुम्ही तर 5 × 2 = 10 म्हणजे किती येईल रुपीज 1 लाख रुपये का येईल रेंटल चार्जेस। आणि रेंटल चार्जेस ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवा इन्कम आहे बाय रेंटल चार्जेस 2000 मल्टीप्लाय बाय 50 रुपये इथं इथं नील आणि इथं रुपीज 1 लाख। ओके करा क्लोज हे 550 इकडं पण 550 हे इथलं क्लोज करत बसायची गरज नाही क्रेडिट साईड क्लोज करा क्रेडिट साईड येऊन जाईल 3,47,500 3,47,500 आणि डेबिट साईड कमी आहे 1,65,000 आहे म्हणजे नेट प्रॉफिट झाला आपल्याला किती झाला 1,82,500 रुपये काय झाला नेट प्रॉफिट या क्रेडिटमधून डेबिट साईड मायनस केली आपल्याला काय झाला नेट प्रॉफिट टू पी अँड एल अकाउंट ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट बघा टोटल करायची 3,47,500 सिंपल आहे बॅरल स्टॉक त्याच्यानंतर ट्रेडिंग। ओके चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये भेटू।